तालिबान यांनी अफगाणिस्तान ज्युनियर महिला राष्ट्रीय हॉलीबॉल संघाच्या एका खेळाडूचा शिरच्छेद केल्याची घटना समोर आली आहे. संघाच्या प्रशिक्षकाने पर्सियन इंडिपेंडंटशी बोलताना ही माहिती दिली आहे. प्रशिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार महजबीन हकीमी नावाच्या खेळाडूची ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तालिबान्यांकडून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर कुटुंबाला धमकावण्यात आलं होतं, त्यामुळे हत्येची माहिती तेव्हा समोर आली नव्हती. सध्या बांगलादेशात सुरू असलेला धार्मिक तणाव आणि हिंसाचाराची मुळे ही अगदी मुजबीर रहमान यांच्या हत्येच्या घटनेपर्यंत जातात. त्यांच्या हत्येनंतर देशात धर्माच्या राजकारणाला वेग आला. बांगलादेश हा पाकिस्तान धार्जिना मुस्लिम देश बनावा यासाठी तेथे एक गट कार्यरत आहे, त्यामुळे हा तणाव केवळ दुर्गापूजा उत्सवाला लक्ष्य करण्यापुरता निर्माण करण्यात आलेला नाही, तर या ना त्या प्रकारे ते बांगलादेशात अस्वस्थता निर्माण करण्याचे प्रयत्न करीतच राहतील, असा आरोप बांगलादेशातील लेखक आणि मानवी हक्क कार्यकर्ते शहरियर कबीर यांनी केला आहे. सोबतच राजकीय पक्षांनी सत्तेसाठी धर्माचा वापर करणे थांबवल्यास अल्पसंख्य समाजावर होणारे हल्ले थांबतील, असा सल्लाही त्यांनी स्थानिक राज्यकर्त्यांना दिला आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आज पुन्हा एकदा जामीन नाकारण्यात आला आहे. आर्यन हा 3 ऑक्टोबरपासून तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. 2 ऑक्टोबरच्या रात्री मुंबईच्या समुद्रात कॉर्डिलिया क्रूजवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCB ने छापा टाकल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान एका आध्यात्मिक गुरूंनी आर्यनला तुरुंगामधून सोडवण्यासाठी सल्ला देताना यंत्रणांच्या कारभारावर अप्रत्यक्षपणे टीका केली. शाहरुखने भाजपमध्ये प्रवेश केल्यास मुलगा आर्यनला जामीन मिळण्याबरोबरच देशभक्त असल्याचं प्रमाणपत्रही मिळेल, असा टोला आचार्य प्रमोद यांनी ट्विटवर लगावलाय. लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने या केसचा अहवाल सादर न केल्याने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रमन्ना यांनी सरकारला चांगलंच फटकारलं आहे. आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत तुमची वाट पाहत होतो, तुम्ही अहवाल का दिला नाही, अशा शब्दात न्यायालयाने विचारणा केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने सुनावणीसाठी पुढील तारीख देण्याची मागणी केली, मात्र न्यायालयाने ती विनंतीही फेटाळली आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेले असतानाच लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम भाजप नेते करत आहेत. पेट्रोलचे दर 200 रुपयांवर गेले तर दुचाकीवर ट्रिपल सीट जाण्यास कायदेशीर मान्यता देण्यात येईल, अशी घोषणाच भाजपचे आसाम प्रदेशाध्यक्ष भावेश कलिता यांनी केली आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाने यंदा 10वी व 12वीच्या परीक्षा 2 सत्रात घेण्याचा निर्णय जाहीर करून त्याच्या पहिल्या सत्राचे वेळापत्रकही घोषित केलंय. अशाच प्रकारचा निर्णय काही राज्यातील शिक्षण मंडळंही घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ व तसंच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी अशा प्रक्रियेसाठी कुठलीही पावलं उचललेली नाहीत. इतकंच नव्हे तर परीक्षा नेमकी कशी होणार याबाबत काहीही सूचना नसल्याने सराव नेमका कसा करायचा याविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. करोना निर्बंध शिथिलीकरणामुळे नाशिक येथील 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची लगबग पुन्हा सुरू झालेली असतानाच ऐनवेळी संमेलन स्थळात बदल करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. मध्यवर्ती ठिकाणाऐवजी आता हे संमेलन शहराच्या वेशीवरील भुजबळ नॉलेज सिटी म्हणजेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या शिक्षण संस्थेच्या प्रांगणात करण्याचं जवळपास निश्चित झालं आहे. स्थळ बदलातून आर्थिक बचत साधली जाणार असल्याचं कारण देण्यात आलं आहे.